नमस्कार, मी डॉक्टर गोपी सोरडे। देशदूतच्या आम्ही या विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत। आज आपण आम्ही या विशेष कार्यक्रमाअंतर्गत लोकशाहीर सखाराम जोशी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संग्राम जोशी, सचिव संदीप जोशी आणि कोषाध्यक्ष किशोर कुलकर्णी यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। सर्वप्रथम मंडळी नमस्कार। नमस्कार। खरं तर देशदूतने एक आम्ही हा विशेष कार्यक्रम यासाठी आहे की संस्थेच्या संदर्भात जी काही कार्य आहे संस्थेच्या संदर्भात ते पुढे यायला पाहिजे, समाजापुढे यायला पाहिजे। कारण आपण कार्य करतो परंतु समाजापुढे येत नाही आणि म्हणून हा एक आम्ही विशेष कार्यक्रम घेतलेला आहे। या कार्यक्रमाच्या संदर्भात सांगायचं झालं तर मला असं वाटतं की कुठल्याही संस्था आता या कोविडच्या काळामध्ये किती काम करत आहेत हा आपण जाणून घेतलेलाच आहेत किंवा माहीतच आहे। लोकशाहीर सखाराम जोशी ही जी काही प्रतिष्ठान आहे ही सुद्धा कोविडच्या काळामध्ये अनेक कामं करत आहे, अन्नधान्य पुरवठा करत आहे, गरिबांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाचं विशेष या संस्थेचं कार्य असं आहे की मनोरुग्ण जळगाव शहर म्हणजे रस्त्याच्या कडेला जर कोणी मनोरुग्ण आढळत असेल तर त्या मनोरुग्णांच्या संदर्भात जे काही शासकीय परवानगी असेल त्या परवानगी घेऊन त्यांचं पुनर्वसन करण्याचं काम जे आहे ही संस्था किंवा प्रतिष्ठान करते। आणि म्हणूनच या प्रतिष्ठानच्या संदर्भात मी संस्थेचे अध्यक्ष संग्राम जोशी आहेत, सचिव संदीप जोशी आहेत आणि या संस्थेचे कोषाध्यक्ष जे आहेत ते किशोर कुलकर्णी आहेत, ज्यांना के म्हणून हे परिचित आहेत सांगायला हरकत नाही। तर संग्राम जोशी यांना मी पहिला प्रश्न असं विचारतो की लोकशाहीर सखाराम जोशी प्रतिष्ठान जी आहे ती नेमकी संकल्पना किंवा कल्पना कशी पुढे आली प्रतिष्ठानच्या संदर्भात? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राला लोककलेचा आणि सांस्कृतिक कलेचा फार मोठा बुलंद वारसा लाभलेला आहे आणि सुदैवाने माझे आजोबा ज्यांच्या नावाने हे प्रतिष्ठान आहे शाहीर सखाराम जोशी, माझे स्वर्गीय वडील शाहीर दिलीप जोशी यांचा घरातच आम्हाला या बुलंद लोककलेचा वारसा आम्हाला घरातूनच मिळालेला आहे। आणि आम्ही आमच्या वाटवडिलांकडून हे शिकलेलो आहोत की आपण जे काही कमवतो आपण जे काही उत्पन्न मिळवतो खरं तर हे संपूर्ण उत्पन्न आपलं एकट्याचं कधीच नसतं, कारण आपण ही समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावना आणि हे संस्कार आम्हाला आमच्या वाटवडिलांकडून मिळाले आणि ते संस्कार ते विचार डोक्यात ठेवून आम्ही असं ठरवलं की काहीतरी या शाहीर सखाराम जोशी प्रतिष्ठानच्या अंतर्गत सामाजिक कार्य करावं जेणेकरून गरजूंना मदत व्हावी, त्यांचा काहीतरी त्यांना समाजाच्या मेन प्रवाहात आणलं जावं या दृष्टीने आम्ही ही संकल्पना मांडली। साधारणतः म्हणजे किती वर्षापासून प्रतिष्ठानचं कार्य आहे? साधारणतः 2015 आम्ही या कार्याची खरी सुरुवात केली। दुर्दैवाने 2016 आमच्या वडिलांचं अकस्मात निधन झालं, त्यानंतर थोडे दिवस आम्ही त्या धक्क्यातून सावरायला आम्हाला नक्कीच लागले, परंतु परत मात्र आम्ही त्या कार्याला सुरुवात दिली, गती दिली आणि ते काम आम्ही चालू आहे। मी या प्रतिष्ठानचे सचिव जे आहेत संदीप जोशी, खरं म्हणजे प्रतिष्ठानचं कार्य आहेच परंतु हे कार्य करताना नेमकं या कार्याची प्रेरणा म्हणजे जसं तुमचे मोठे बंधू ज्या पद्धतीने कार्य करतात तर नेमकी तुम्ही सुद्धा या प्रतिष्ठानमध्ये एक सहभागी आहात, तर नेमकी प्रेरणा कशी मिळाली आणि कार्य काय? सर, माझ्या वडिलांचं निधन दिनांक 18 मे 2016 रोजी झालं आणि त्यांचं जेव्हा निधन झालं त्या निधनाच्या एक तास आधी, फक्त एक तास आधी ते आमच्या घराच्या समोर सरकारी दवाखाना आहे आणि तिथून बरेच रुग्ण येतात, त्यांना पाण्याची गरज असते, अशा वेगवेगळ्या समस्या घेऊन ते तिथे फिरत असतात। तर माझे वडील हे नेहमी त्यांना मदत करायचे आणि त्या दिवशी देखील जाण्याच्या एक तास अगोदर देखील त्यांनी पाणी वाटप केलं
हां स्वतः घरातून त्यांना पाणी दिलं आणि बोलवून बोलवून त्यांना सांगितलं की अजून काही मदत हवी असेल तर सांगा. आणि एका तासानंतर ते आमच्यात नव्हते. तर मला त्या दिवशी खूप एक वाईट वाटलं की माणसाचं जे जीवन आहे ते खूप काही शाश्वत नाही आहे. तुम्ही आज आहात आणि उद्या नाही. आणि आजकाल तर इतके रोगराई आणि पसरते आहेत त्या अशा या सगळ्या कठीण काळामध्ये तुम्ही समाजासाठी काय करू शकतात हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे असा संदेश माझ्या वडिलांनी न कळत जाता जाता मला दिला असं मला वाटतं. आणि ही प्रेरणा मला देऊन गेली. आणि माझे मोठे बंधू यांनी देखील माझ्यासमोर अतिशय आदर्श असे उदाहरणं ठेवलेत आजपर्यंत. आणि या संस्थेला अजून किती लोकांपर्यंत पोहोचवता येईल, किती लोकांना मदत करता येईल हा विचार माझ्यासमोर त्यांनी मांडला आणि मला खूप तो विचार आवडला. आणि म्हणून मी देखील या संस्थेमध्ये जास्तीत जास्त योगदान देण्याचा प्रयत्न करतो. खूप म्हणजे अर्थात वडिलांकडून खरी म्हणजे प्रेरणा मिळालेली आहे. किशोर दादा, तुम्ही या प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष आहात, तर या प्रतिष्ठानच्या अनुषंगाने गेल्या काही वर्षांपासून साधारणतः कुठले कुठले उपक्रम आहेत आमच्या संस्थेतर्फे? खरं तर 2015 ही संस्था उदयाला आलेली आहे आणि झाकलं माणिक होतं. अच्छा. काम करत असो त्याचं कुठेही काहीही येत नव्हतं. त्याचं कुठेही काही माहिती येत नव्हती. पण आम्ही सगळे मिळून काम करत होतो. टीमवर्क होतं आमचं. संग्रामदादांनी मी आता रिपीट करत नाही आहे, पण वडिलांच्या निधनानंतर त्यांनी एक वर्षानंतर त्यांनी खूप मोठं धडाडीने काम सुरू केलं आणि आम्हाला सगळ्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन आमचं सगळं मत जाणून की हे आपल्याला करायचं आहे, करता येईल का, लोकशाही मार्गाने त्यांनी केलं. आता आम्ही काय काय काम केले तर रस्त्याच्या कडेला असलेल्या मनोरुग्णांचं आपण सांगितलेलंच आहे. नंतर या कोविडच्या काळात जे घरातले कर्ते पुरुष जातात त्या घरातल्या कर्त्या पुरुषांना त्यांच्या कुटुंबियांना आधार मिळावा म्हणून आम्ही मदत मिळवून देतो. आणि आत्तापर्यंत औरंगाबाद, जळगाव आणि अन्य अजून काही ठिकाणी आम्ही ही मदत मिळवून दिलेली आहे. आणि घरच्या जे उन्हात येणारे जे लोक आहेत त्यांना आम्ही आश्रय द्यायचा प्रयत्न करतो आहे. आत्ता अजून एक मोठी संकल्पना आहे महामृत्युंजय जी आहे, म्हणजे आपल्या जळगावला पूर्वी पोलीस अधीक्षक होते डॉक्टर भूषणकुमार उपाध्याय, त्यांनी एक संकल्पना मांडली. आमच्या संग्राम सरांनी ती खूप चांगल्या पद्धतीने उचलून धरली आणि त्यांनी जे महामार्गावरती अपघात होता त्या अपघातग्रस्तांना मदत करायची संस्थेच्या वतीने. असं वेगवेगळ्या पद्धतीचं आता धान्य वाटपाचा कार्यक्रम झाला, अशा वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही या संस्थेच्या माध्यमातून काम करतो. म्हणजे जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले असं आम्ही करत आहोत. बरोबर. संग्राम दादा, खरं म्हणजे आता तुम्ही खूप एक चांगलं कार्य करताय मनोरुग्णांच्या संदर्भात. तर मध्यंतरी मी ऐकलं होतं एका महिलेला तुम्ही त्या महिलेचं पुनर्वसन केलं, तो अनुभव काय? मला सांगायला खूप आनंद वाटतो की ज्या मनोरुग्ण महिलेला आम्ही गेल्या 2 महिन्यांपूर्वी त्यांच्या उपचारासाठी त्यांना चोपडा येथे पाठवलं, आज त्यावेळेस त्यांना 2 महिन्यांपूर्वी त्यांना कपड्यांची शुद्ध नव्हती, त्या महिलेला कपड्याची शुद्ध नव्हती, जेवण मिळत नव्हतं, जे कोणी देतील ते जे मिळेल ते खायचं, उन्हात पडून राहायचं,
चटके लागतात, हे सगळं दुःख बघितल्यानंतर वाटलं की नक्कीच ह्यांच्यासाठी काहीतरी काम केलं पाहिजे. कारण त्यांची अवस्था खरोखरच खूप विषण्ण, मनाला वेदना देणारी होती. आणि म्हणून त्या महिलेला आम्ही चोपडा येथे उपचारासाठी पाठवलं. आणि आज आनंद हा वाटतो की आज त्या महिलेला स्वतःचं नाव सांगता येतं आहे, क्या बात आहे. आणि त्या व्यक्तीला, त्या महिलेला एक वॉकर मिळालेला आहे, त्या वॉकरने ती चालण्याचा प्रयत्न करते आहे. आणि खूप आनंद होतो की तिला जी उन्हात होती तिला छत मिळालेलं आहे, दोन टाईम व्यवस्थित तिच्या जेवणाची व्यवस्था झालेली आहे. मला असं वाटतं हे त्या ईश्वराच्या चरणी हे सगळं आमचं काम आम्ही अर्पण करतो. म्हणजे एक एकंदरीत आदर देण्याचं काम प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे. तुम्ही महामार्गावरच्या अपघाताच्या संदर्भात तर नेमकी ती जी कल्पना आहे, म्हणजे आता किशोरदादांनी सांगितलं की ती संकल्पना देखील आम्ही राबवतो, त्याला व्यापक स्वरूप आलेलं आहे का? खरं तर ही संकल्पना मुळात आमची नाही, ही सरकारची संकल्पना आहे. आणि सरकारी संकल्पनेमध्ये त्या सरकारने आवाहन केलं आहे की सामाजिक संस्थांनी जर तुम्ही त्याच्यामध्ये सहकार्य केलं तर हे काम मोठ्या प्रमाणात हँडल होईल, त्याला मदत होईल. आणि म्हणून आम्ही ज्यावेळेस असे महामार्गावर अपघात होतात त्यावेळेस जनरली लोक घाबरतात की आपण जर यात पडलो तर आपली चौकशी होईल का, आपण काही कायदेशीर अडचणीत येऊ का. तर अशा वेळेस सरकारने पोलिसांकडून असं सांगण्यात आलेलं आहे की असे महामृत्युंजय दूत सामाजिक कार्याच्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी पुढे यावं. आणि म्हणून आम्ही त्या संदर्भात देखील काम करण्याचा मानस केलेला आहे. आणि ज्यांचे अपघात होतात त्यांना प्रायमरी काय उपचार मिळावेत यासाठी डॉक्टर देण्याचा संकल्प आमच्या संस्थेने केलेला आहे. म्हणजे एकतर मनोरुग्ण मुक्त करायचं आहे. आता तुर्तास तर तुमचं जळगाव शहर आहे, बरोबर, कदाचित तो जिल्हा होईल आणि जिल्ह्यानंतर त्याची व्याप्ती वाढत जाईल महाराष्ट्र. आणि कुठेतरी एक जेव्हा महाराष्ट्र मनोरुग्ण मुक्त होईल तेव्हा या प्रतिष्ठानचा कुठेतरी खारीचा वाटा असेल असं मला वाटतं. तेव्हा तो तुमचा आनंद काय असेल? खरंच माझे वडील मला नेहमी म्हणायचे की तुम्ही श्रीमंत केव्हा होता? जर ज्याच्याकडे पैसा जास्त आहे, ज्याच्याकडे प्रॉपर्टी जास्त आहे त्याला जास्त श्रीमंत म्हणावं का? काही श्रीमंतीची व्याख्या काय? तर माझे वडील मला नेहमी म्हणायचे की पैसा कमवल्याने तुम्ही श्रीमंत होऊ शकता पण समाधानी होऊ शकत नाही. क्या बात आहे, वा. आणि जीवनात श्रीमंतीपेक्षा तुम्ही समाधानी असणं आणि तुम्ही लोकांना मदत करणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि म्हणून हे जे कार्य आम्ही मनोरुग्णांसाठी सुरू केलेलं आहे नक्कीच हे छोटं आहे, पण देशदूत आणि जे या विचारांचे समविचारी लोक जास्तीत जास्त लोक या संस्थेशी जुळावेत असे आवाहन मी आता या आपल्या मुलाखतीद्वारे करतो. कारण जितके जास्त लोक या संस्थेशी जुळतील तेवढं हे कार्य आपल्याला लवकरात लवकर करता येईल असं मला वाटतं. नाही खरं आहे, म्हणजे एखाद्याला मदत करायची झालं तर कुठेतरी तुम्ही सांगितलं की टीमवर्क महत्त्वाचं आहे. टीमवर्कचा मुद्दा पुढे करून मी तुम्हाला किशोरदादा विचारतो आहे की मध्यंतरी तुम्ही निधी जमा करून 30,000 मदत नेमकी तुम्ही केलेली आहे, तर ती कशा पद्धतीने तुम्ही मदत केली? खरंच रे तर आमच्या अध्यक्षांना आहे, कारण त्यांच्या डोक्यातून अशा भन्नाट आयडिया येत असतात. एक अत्यंत गरीब कुटुंबातला कर्ता पुरुष जाणं आणि त्या कुटुंबाच्या समोर मोठं आव्हान उभं राहणं ते खूप मोठं आहे. आणि मग त्यांना आपण कशा पद्धतीने मदत करू शकतो, पैशांच्या स्वरूपात मदत करू शकतो, धान्याच्या स्वरूपात मदत करू शकतो, त्यांचे जे मुलं आहेत त्यांना शिक्षणाच्या स्वरूपात, म्हणजे भरपूर मार्गाने आपण त्या कुटुंबाला उभं करण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि आप
आपण ते सगळं असं म्हणजे आपण भेदभाव ठेवत नाही की आपण यालाच मदत करूया त्यालाच मदत करूया, जो खरा गरजवंत जे आहेत त्यांनाच आपण ती मदत करत असतो आणि ती मिळवून देत असतो. खरं तर जोशी परिवाराची ही लोकशाहिरी परंपरा आहे खरंतच, म्हणजे आजोबा आणि वडील तीच परंपरा संग्राम जोशीसुद्धा येत आहे. मध्यंतरी तुम्ही एक स्वरचित काव्य रचलेलं होतं जे की कोविड काळामध्ये ते बऱ्यापैकी पॉप्युलर झालेलं आहे, नेमकं ते काय सांगा ना. खरं म्हणजे या कोरोनाच्या कठीण काळामध्ये मी असं नेहमीच समजतो की सरकारी यंत्रणा देखील खूप थकल्या आहेत. सगळ्याच यंत्रणा त्यांच्या परीने भरपूर काम करता आहेत, परंतु दुर्दैवाने अजूनही आपण या कोरोनाच्या महामारीवर अजून पूर्णपणे यश मिळवू शकलेलो नाही. तर अशा प्रसंगांमध्ये, अशा कठीण प्रसंगांमध्ये आधार देण्याची खूप गरज असते आणि त्यांना ज्या सरकारी यंत्रणा इतक्या राबतात आहे त्यांचं खरोखर कौतुक करण्याची गरज आहे. खूप अभिमान वाटतो की आपले डॉक्टर, पोलीस, प्रशासन, फ्रंटलाईन वर्कर हे जे काही आपल्या जीवाची बाजी लावून काम करत आहेत आणि रुग्णांचा प्राण वाचवण्याचा अटोकाट प्रयत्न करत आहेत हे कुठल्याही शब्दात खरं तर मांडू शकत नाही. एक छोट्याशा गीतातून मी हे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोरोनाचा भस्मासूर पळवून लावू कोसो दूर, कोरोनाचा भस्मासूर पळवून लावू कोसो दूर, वाचव भारत मातेला, वाचव भारत मातेला, नियम पाळू काटेकोर, नियम पाळू काटेकोर, कोरोनाचा भस्मासूर पळवून लावू कोसो दूर, वाचव भारत मातेला, नियम पाळू काटेकोर. डॉक्टर पोलीस प्रशासन, डॉक्टर पोलीस प्रशासन, शौर्याला तुमच्या वंदन, शौर्याला तुमच्या वंदन, देशासाठी धडपड तुमची, देशासाठी धडपड तुमची, चैतन्याचा आधार, आधार हो आधार. कोरोनाचा भस्मासूर, कोरोनाचा भस्मासूर, कोरोनाचा भस्मासूर पळवून लावू कोसो दूर, कोरोनाचा भस्मासूर पळवून लावू कोसो दूर, वाचव भारत मातेला, वाचव भारत मातेला, नियम पाळू काटेको, नियम पाळू काटेको. क्या बात आहे, वा. म्हणजे या गीतातून खरं म्हणजे पोलीस असेल, प्रशासन असेल, जे की कोविडमध्ये खूप चांगलं कार्य करतात आणि त्यांच्या या प्रयत्नामुळेच कुठेतरी आता एक चांगला दिलासा एक चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या 1.5 वर्षापासून आपण या संकटात आहोत, कदाचित हा संकट दूर हो अशी आपण सर्वच जण अपेक्षा करूया. आज या आम्ही विशेष कार्यक्रमामध्ये आपण संवाद साधलं त्याबद्दल संग्राम जोशी, संदीप जोशी आणि या संस्थेचे कोषाध्यक्ष किशोर कुलकर्णी यांचं मनपूर्वक देशदूतच्या वतीने आभार, धन्यवाद.